नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. आपण माझ्या चॅनलवरती हेल्दी डेझर्ट्सची सिरीज बघतोय, कारण आता सणासुदीचे दिवस आहेत आणि गोड पदार्थ सगळ्यांनाच आवडतात. काही लोक त्यांच्या हेल्थ कंडिशन्समुळे हे गोड पदार्थ खाऊ शकत नाही, म्हणून मी ही सिरीज सुरू केली आहे. तर त्यातला आजचा आपला भाग चौथा आहे. हे कम्प्लीट व्हिगन पदार्थ आहेत. आजच्या भागामध्ये आपण स्पेशल लाडूंची रेसिपी बघणार आहोत. हे करायला फक्त 5 मिनिटं लागतात आणि घरात असलेल्या 4 पदार्थांमध्ये हे लाडू बनतात. अर्धी वाटी काजू 20 ते 25 मिनिटं भिजवून ठेवायचे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भिजवलेले काजू घालायचे. याच्यामध्ये 1/4 वाटी किसलेलं सुकं खोबरं घालायचंय आणि 1/4 वाटी बेदाणे आणि 2 ते 3 बिया काढलेले सॉफ्ट खजूर घालायचेत. आता मिक्सरमध्ये याचा असा छान गोळा तयार होतो. हे आपण एका बोलमध्ये काढून घेऊया. आता मी एका वेगळ्या बोलमध्ये किसलेलं खोबरं घेतलंय. तर ह्या मिश्रणाचा एक छान असा बाईट साईज छोटासा लाडू वळायचा आहे. हा लाडू सुक्या खोबऱ्यामध्ये असा घोळवायचा आहे. आता अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू वळून घेऊया आणि किसलेल्या सुक्या खोबऱ्यामध्ये घोळवून घेऊया. मस्त बिना साखरेचं 10 मिनिटात तयार होणारा लाडू म्हणजे स्वीट म्हणजे दिवाळीचं डेझर्ट तयार आहे. आणि हे गिल्ट फ्री आहे, तुम्ही कितीही खाऊ शकता. तर ही रेसिपी जरूर करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि तुम्हाला किसलेलं सुकं खोबरं आवडत नसेल तर वरून कोट करायला तुम्ही डेसिकेटेड कोकोनट वापरू शकता. डेसिकेटेड कोकोनट कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला मिळेल. चला मग पटापटा हे लाडू बनवून बघा. थोडेसेच बनवा, लगेच संपवा, कारण ह्याचं शेल्फ लाईफ जास्त नाहीये. आणि अशीच एक छान रेसिपी घेऊन भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.